हेलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ। तर आज आम्ही आलो आहोत नायगावच्या चंडिका देवीचं दर्शन घेण्यासाठी। सो आज आम्ही नऊ देवीचं दर्शन एका दिवशी करणार आहोत। जसं जसं आम्ही दर्शन करू तसं तसं आम्ही तुम्हाला जे जे क्षण असतील आमचे हे दर्शन घेण्याचे ते सगळे आम्ही तुमच्यावर तुम्हाला दाखवणार आहोत। तर आमच्याबरोबर राहा आणि या दर्शनाचा आनंद घ्या। आम्ही जेव्हा मंदिरात गेलो तेव्हा मंदिरात आ देवीची आरती चालू होती, त्यामुळे अतिशय गर्दी होती तिथे। सावे टूर्स तर्फे आयोजित नऊ देवी यात्रा ही एक दिवसीय नवरात्री मध्ये असलेली नऊ देवीचं दर्शन एकाच दिवसात होणार होतं। आता ही देवी चौथ्या माळ्यावर असल्यामुळे लिफ्टचा आणि जिन्याचा वापर करणं खूप गरजेचं होतं। तर देवीची आरती चालू असल्यामुळे आम्हाला आरतीचाही लाभ मिळाला। पहिल्याच देवीचं दर्शन घेताना आरतीचा लाभ आम्ही खूप चांगल्या प्रकारे घेतला। सकाळचे 7 वाजले तरी आपल्या मातेच्या दर्शनाला इतकी सगळी लाईन आहे, खूप सगळ्या महिलांनी गर्दी केली आहे। 7 वाजता पण मंदिर पूर्ण भरलेलं आहे आणि जवळ जाण्यासाठी आतमध्ये जाण्यासाठी वाव मिळत नाही। तर बघा तुम्हाला मी दाखवते ही गर्दी। देवीच्या दर्शनाचा आनंद प्रत्येकाने अगदी उत्साहाने आणि खूप मनापासून सगळ्यांना घेता आला। आणि हे बघा मी तुम्हाला देवीचं मंदिर आता दाखवते। असं हे प्राचीन आणि स्वयंभू ही आपली देवी आहे। आपल्या पहिल्या देवीचं दर्शन तर खूप सुंदर झालं, छान झालं। गर्दी होती पण व्यवस्थित दर्शन घेता आलं व दर्शन खूप सुंदर झालं देवीचं। स्वयंभू देवी आहे इकडची चामुंडा देवी आणि खूप बरं वाटलं हे दर्शन घेऊन। तर आपल्या आजच्या दिवसातली ह्या पहिल्या देवीचं दर्शन मस्तपणे पार पडलं। आता आपण नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर मग दुसऱ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी पुढे जाऊ। हा मंदिरातील हॉल आहे आणि त्यातून आपण जर बाहेर पाहिलं तर खूप सुंदर निसर्ग दिसतोय। आणि हा एक जागा आहे तिथे आपण खाली जातोय आणि हा दुसरा मार्ग आहे जिथून आपण बाहेर जातोय। सो नाश्त्यामध्ये इडली आणि चटणी आपल्याला देण्यात आली। आता पुढची देवी कुर्लाई देवी आहे सफाळेची, त्याला आपला आरामात 2 तास लागेल तर झोपून घ्या। नाही नाही डायरेक्टली आता हे केलं, तिकडे अजून खूप हे आहे, तिकडे बसचा एकदम ब्लॉकेज झाला या पुढच्या असं। तर कसं आता पुढची देवी कुर्लाई देवी माता मंदिर आहे सफाळेची, आपण प्रॉपर नऊ देवी करणार आहे त्याचं काय हे नको करा। आता सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला, हा चल एकदा मोठ्या आवाज मध्ये सांगा चंडिका माता की जय। आणि आता परत सांगा गणपती बाप्पा बोलया, बोल मूर्ती बोलया, मंदिर मामा की जय, चंद्री मामी की जय। आता बसून घ्या, बसचा पुढचा रूट खूप हे आहे, घाटचा रूट आहे, तर बसून घ्या उभे असेल तर। सो आपला प्रवास आता पुन्हा चालू झालाय। आता दुसऱ्या देवीचं दर्शन आपण करणार आहोत आणि ती आहे वज्रेश्वरी देवी। तर आता आपण दुसऱ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत आणि दुसरी देवी आहे वज्रेश्वरी। सो इथे आता आपण दर्शनासाठी आलो, पहिल्या देवीचं आपलं खूप सुंदर दर्शन झालं, तसंच आता आपण वज्रेश्वरीचंही दर्शन घेण्यासाठी जाऊ। चला सो आता आपण देवीची ओटी भरण्यासाठी आपण ओटी घेऊया देवीची। हे बघा मंगळवारी लाल कलर असल्यामुळे पूर्णपणे सगळे लोक लाल कलर मध्ये दिसत होते। देवीच्या इथेही मंदिरात अतिशय लाईन होती। मुळात आमच्याच 3 बसेस असल्यामुळे 3 बसेसच्या सगळ्या महिला एकत्र आल्या की मंदिरात आमचीच मोस्टली जास्त गर्दी दिसत होती। पण आमचे व्हॉलंटियर सगळे असल्यामुळे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सगळे लाईन वगैरे व्यवस्थित
मस्त जात होती आणि दर्शनही खूप सुंदर मिळत होतं। तो देवीचं दर्शन इथेही आम्हाला खूप छान प्रकारे झालं। आतमध्ये शूट करण्यास परवानगी नव्हती। सो हा आपला देवीच्याच मंदिराचा समोरचा मंदिर आहे। सो हे बघा, बाहेर जितकी लाईन होती तितकीच लाईन मंदिरामध्ये ही होती। तर इथे पण तितकीच गर्दी जमलेली आहे, महिलांची दाट गर्दी इथे झालेली आहे। सो माझ्याजवळ बरोबर आज आली आहे संजना। हाय संजना, जय विजयेश्वरी देवी। तर काय बोलशील तू, आज कसं वाटतंय तुला दर्शन करून? आज जरा नवरात्रीचं माहोल आहे त्याच्यापेक्षा जरा बरं वाटते, आणि हे पल्लवीच्या ब्लॉगमध्ये जरा आपुलकी वाटते। तो बघा, आजचा दिवस इतका खास आहे की आम्हाला आजच्या मंगळवारच्या दिवशी नऊ देवींचं दर्शन करायला मिळते, आणि खरंच खूप मजा येते, शांत वाटतंय मनाला। तो नंतर आम्ही बोलूच, चला। सो देवीचं दर्शन आपलं सेकंड, आपली ही दुसरी देवी आहे, तिचं दर्शन खूप सुंदर झालं। वज्रेश्वरी मातेचं दर्शन, गर्दी खूप होती पण दर्शन खूप सुंदर झालं। तर आता आपण जातो तिसऱ्या देवीचं दर्शन घ्यायला, चला। आमचं दर्शन तर झालं पण बाहेरूनही तितक्याच महिला बघा, सगळ्या लाल कलरमध्ये तितक्याच महिला दिसत होत्या। आता आपण जात आहोत तिसऱ्या देवीचं दर्शन करायला, आणि तिथेही आपल्याला एक तासाचा प्रवास आहेच। आणि आपण जाणार आहोत कुर्लाई देवीचं दर्शन, सफाळ्याची कुर्लाई देवी तिचं दर्शन आता आपण करणार आहोत। तो प्रवास अतिशय गरम पण होत होतं, कारण आता गर्मीचे थोडं गरम वातावरण होतं, त्यामुळे अतिशय गरम पण होत होतं। पण ठीक आहे, आपल्या देवीचं दर्शन खूप सुंदर प्रकारे होत होतं, तेच मनाला खूप शांत वाटत होतं, त्यामुळे आणि दर्शन आता आपण घेऊया कुर्लाई देवीचं। सो बसमध्ये असताना महिलांनी अतिशय सुंदर प्रकारे गाणी म्हणण्याचाही आनंद लुटला आणि खूप एन्जॉय केलं, खूप छान वाटत होतं सगळ्यांबरोबर। आपली तिसऱ्या देवीचं आपण दर्शन घ्यायला आलो आहे, आणि ही आहे सफाळ्याची कुर्लाई देवी। तो आता आपण तिसऱ्या देवीचं दर्शन घेत आहोत, आणि आतमध्ये मस्तपैकी गरबा डान्स चालू आहे। देवीचं दर्शन घेणारच आहे, पण ह्या नृत्यामध्ये आम्ही सहभाग घेऊ तेही आम्ही तुम्हाला दाखवू। चला तर मग कुर्लाई देवीचं दर्शन घ्यायला। देवीचं दर्शन खूप व्यवस्थित प्रकारे झालं। जसं मी म्हटलं, आमचे व्हॉलंटियर असल्यामुळे अगदी व्यवस्थित लाईनमध्ये दर्शन होत होतं, खूप छान प्रकारे ओटी भरून भरली जात होती। आणि आता तुम्ही देवीचं दर्शन घ्या, बोला कुर्लाई माते की जय। सो मंदिरात आपल्या कुर्लाई मातेबरोबर गणेशाचंही मूर्ती होती आणि हनुमंताची मूर्ती होती। आता आपण दर्शन झालंय, आता आपण जाऊया चौथ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी, चला। आता आपण देवीचं जे दर्शन घेतलं कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं, एवढ्या गर्दीतून झालं तर त्रास नाही ना झाला? व्यवस्थित वाटलं ना? ताई तुम्हाला कसं वाटलं हे दर्शन? आज जी आपण केली नवदेवी यात्रा, त्या आतापर्यंत आपण तीन देवीचं दर्शन घेतलं, कसं मजा केली का? बरं वाटलं, शांत वाटलं ना देवीच्या देवळात जाऊन? सो दादा कसे आहात तुम्ही, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? मजा आली ना? ताई बोला, तुम्हाला काय वाटतं इथे येऊन? मस्त वाटलं हो। आणि वेगवेगळी मेन म्हणजे मग आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात इथे, त्यामुळे आपण एन्जॉय पण करतो आणि सगळे विचार एकत्र आपल्याला समजतात, सगळ्यांबरोबर मजा घरात आपण असतो आपल्या माणसांबरोबर, जेव्हा आपण वेगवेगळ्या माणसांना तेव्हा त्यांचे विचार करतात, त्यांची मतं कळतात, शिवाय एन्जॉय पण आपण जास्त करतो।
हे आहेत आपल्या दुसऱ्या ताई. सो इथे आपला सगळा ग्रुप आहे. हाय करा सगळ्यांनी. हे बघा मॅडम मागे बसलेत ज्या मगाशी गात होत्या पण आम्ही काढला नाही हे व्हिडिओ. या ताई, ताई तुमचं नाव काय? जयश्री जाधव. कसं वाटलं तुम्हाला आज? छान वाटलं. चला चला, तुमचं नाव सांगा ना. श्रद्धा महागर. अच्छा श्रद्धा महागर, तुम्ही नेहमी येता का इथे सावेगाव ग्रुप मधून? म्हणजे बरेच ट्रिप आणि ट्रॅक केलेले. हो यांच्या थ्रू ना. छान वाटलं, मी पण फर्स्ट टाइम आली पण मला बरं वाटलं इथे येऊन. नाही मेन म्हणजे इथे फॅसिलिटी चांगली, लोक येणारे पण खूप चांगले. हा हा, फुल ऑन म्हणजे एन्जॉय करत जातो. एन्जॉय करतो, बरं वाटतं. म्हणजे असं वाटत नाही की आपण वेगळे, पण असं वाटलं नाही आज. मी एकटं घरी आलं तरी एकटंपणा वाटत नाही. वाटत नाही आज. मी फर्स्ट टाइम आली पण खूप छान एन्जॉय वाटलं मला करावं. असं म्हणजे असं नाही, मन मिळावू लोक पण आहेत आणि आपल्याला पण छान वाटतं यांच्या बरोबर. ग्रुप चांगला आहे बरोबर ना. चला थँक्यू व्हेरी मच बच्चे कंपनी. से हाय. चलो सो आता आपण जात आहोत चौथ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी पालघर येथील माकुणसार एरिया, माकुणसार एरिया तेथील चामुंडा देवीचं आपण आता दर्शन घेणार आहोत. त्या देवीचं दर्शन खूप सुंदर झालं आणि ओटी भरून झाली आहेत. आत्ता आपण जाऊया पाचव्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. इथेच असलेल्या केलवा एरियातीलच एका देवीचं दर्शन आपण करणार आहोत. चला. सो केलवा मधीलच आपण चौथी देवी तर केली, ही पण केलवा मधीलच पाचवी देवी आहे आणि पाचव्या देवीचंही दर्शन आपल्याला खूप सुंदर प्रकारे झालं. आता आपण जाणार आहोत पुढील प्रवासासाठी. लंच टाइम झाला. लंचमध्ये आमचं फुल थाली जेवण झालं. त्यानंतर आम्ही आता पाचवी देवी करणार आहोत, ती आहे आपली शीतला देवी. केळवा येथील शीतला देवीचं आता आपण दर्शन घेणार आहोत. सो आता देवीचं दर्शन गर्दी तर आहेच पण नेहमीप्रमाणेच आपल्याला खूप सुंदर दर्शन होईलच. आता आपण ओटीचं जे सामान असतं ते घेणार आणि दर्शनाला. चला तर मग आपण ह्या पाचव्या देवीचं आपल्या शीतला देवीचं दर्शन घेऊ. सो हे मंदिर, शीतला देवीचं मंदिर खूप प्रशस्त असं होतं. बघा जाण्याचाच मार्ग अगदी व्यवस्थित त्यांनी सजवला होता आणि मंदिर खूप छान प्रकारे सजविलं होतं. शिवाय जाताना अगदी त्यांनी खाली असं थोडं पाणी तिथे होतं जिथे आपण पाय ठेवून, पाण्यात पाय ठेवून पुढे जाऊ शकत होतो. म्हणजे पाय धुतल्यासारखेही होत होते आणि थोडं तलावासारखंच अगदी साईडला मंदिराच्या समोर असा हा भाग होता. तिथेही खूप असं म्हणजे शांत वाटत होतं मंदिरात गेल्यावर, कारण इथे सभोवताली असा छोटा पाण्याचा पॉन्ड म्हणा त्याला होता, असा छोटासा भाग होता. निसर्गरम्य असं हे ठिकाण होतं. सो देवीचं दर्शनही शीतला देवीचं खूप सुंदर प्रकारे झालं. चला तर आता आपण जाऊया आपल्या सहाव्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. खूप अतिशय गर्दी असल्यामुळे थोडा वेळ लागत होता. सो आता आपली सहावी देवी आहे वडराईची महाकाली देवी. आता महाकाली मंदिरमध्ये आपण जाऊया आणि महाकालीचं दर्शन घेऊया. चला तर महाकालिका आपल्या देवीचं दर्शन खूप सुंदर झालं. लाईन होती पण खरंच दर्शन खूप सुंदर झालं, व्यवस्थित झालं दर्शन. आणि मुळात देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि शूट करण्यासाठी इथे दिलं जात होतं, त्यामुळे आपण देवी इथे सगळं शूट करू शकत होतो. घ्या आपलं देवीचं दर्शन. सो आता आपलं दर्शन झालं, आता आपण बाहेर येतोय.
आणि ह्या आपल्या सातवी देवी आहे आणि आता सातव्या देवीचंही आपलं दर्शन झालेलं आहे. सो ही स्वयंभू देवी आहे. याचं कथा पुराणात या देवीची कथा आहे आणि त्यानंतर आता आपण आठव्या देवीचंही दर्शन घेतलं आहे. सो असं आपण फटाफट त्यानंतर दर्शन आपलं झालेलं आहे सगळ्या देवींचं. ही आपली आता आठवी देवी आहे. इथे शूट करण्यास मनाई होती त्यामुळे आपण करू शकलो नाही. तर ही आता आठव्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत डहाणू येथील नवव्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. सो ह्या डहाणूतीलच दोन्ही देवी आहेत. तर आता आपण ह्याच्यानंतर डहाणूमधील हे आपली नववी देवी. सो ही आहे डहाणूमधील महालक्ष्मी माता. अतिशय गर्दी होती मंदिरामध्ये. म्हणजे प्रसिद्ध अशी ही डहाणूची महालक्ष्मी माता. नवदेवी दर्शन यात्रा आपली सुंदर प्रकारे पार पडली. आता हा परतीचा प्रवास चालू झाला. चॅनल व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनल